स्नेक्स एवर ताराभाऊ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हा जो तुम्ही साप बघत आहात विटामध्ये दडून बसलेला, हा धामन प्रजातीचा साप आहे. त्याच्या बॉडी स्ट्रक्चरवरून तुम्ही बघू शकता, पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये बघा त्याची जी तोंडाकडून तो पूर्ण निमुळता आहे, ठीक आहे, त्याच्या स्ट्रक्चरवरून तो पूर्ण ओळखून येतो धामन आहे म्हणून. आणि हा पूर्णतः बिनविषारी साप आहे, याच्याविषयी खूप अफवा आहे की पाय सडतो पुष्टी मारल्यानंतर. आता व्हिडिओमध्ये बघू शकता की पुष्टीकडूनच साप पकडण्यात आला आहे, हँडल कशा प्रकारे केला आहे. आमचे जे पूर्ण ट्रेनर आहे म्हणजे नवीन शिकाऊ विद्यार्थी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत की साप त्यांना म्हणजे त्यांना शिकवण्याचे काम की साप कसं पकडायचं बा पूर्ण प्रत्येक गोष्ट आहे. तर आम्ही ज्या पद्धतीनं साप पकडतो किंवा कुठे होऊ शकते की आम्ही हेड कॅच वगैरे आमच्या व्हिडिओमध्ये दिसू शकते एखादी वेळेस जर इमर्जन्सीमध्ये, तर हा असा प्रकार म्हणजे कॉपी करू नका कुणीच. अशा पद्धतीनं साप पकडणे म्हणजे तुमच्यासाठी खूप मोठा धोका होऊ शकते. हां, तुम्ही पकडा काही विषय नाही, पण तुम्ही आधी ट्रेनिंग घ्या आणि प्रॉपर पकडा. आणि सहसा विषारी साप जे आहेत त्यांना डोक्याकडून पकडण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट पिशवीमध्ये किंवा काही प्रोसेस आहेत. आमच्या जे पकडलेले साप आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इझिली हँडल करू शकतो, त्याच्या प्रकारे पकडा तुम्ही साप. कारण पूर्ण आमचा जो एरिया आहे आता बघू शकता की पूर्ण जे जंगलाचा एरिया आहे आणि जे रुग्णालय वगैरे म्हणतो आपण वेळेवर जे अँटीट्यूड आहे तो वेळेवर 30 मिनटं किंवा एक तासाच्या आतमध्ये मिळाला किंवा तोपर्यंत आपण पोहोचलो तर बरं, पण त्याच्या पूर्वी काय होते साप चावल्यानंतर धडधड धड मानू म्हणजे व्यक्ती तुम्ही राहो की आम्ही एवढं घाबरून जातो आणि अक्षरशः हार्ट अटॅक येऊ शकते. तर हे एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. साप पकडणे म्हणजे चिंदी काम असा नाही आहे, खूप प्रोफेशनली आणि काळजीपूर्वक पकडण्याचा काम आहे. आणि आमची सेवा जी आहे पूर्णतः मोफत आहे. तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.